दहिवळीतील यलदार शिवारात राहणाऱ्या परशराम तुकाराम मोरे यांच्या गल्ली नंबर 816 मधील शेतातील घराजवळील झाडाला दोरखंडाने बांधलेल्या दोन गोऱ्यांवर शनिवारी पहाटे 3 सुमारास दोन बिबट्यांनी हल्ला केल्यानंतर मोठमोठ्याने गुरं हंबरू लागली. त्या आवाजाने परशराम मोरे व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर मोरे यांनी बॅटरी घेऊन शोध घेतला असता बॅटरीच्या प्रकाशात दोन बिबटे दोन्ही गुरांवर पाठीमागून पकडून हल्ला करीत होते. मोरे यांनी घरातून आरड ओरड तसेच थाळीचा आवाज करत हुसकवण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही बिबट्यांनी 15 ते 20 मिनिट ठाण मांडत दोन्ही गोरे फस्त केले. मोरे यांच्या ओरडण्याच्या आवाजाने आजूबाजूचे शेतकरी जमा झाले. त्या जमामाच्या आवाजाने दोन्ही बिबट्यांनी उत्तर दिशेला असलेल्या डोंगराकडे धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे दोन्ही गुरांचा मृत्यू झाला असून शेतकऱ्यांचे 30,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर उमराणे वनपाल, एटी मोरे, वनरक्षक माणिक साळुंके आदींनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. सध्या पेरणीचे व शेती मशागतीचे काम चालू असतानाच बैलांवर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तरी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी दहिवडचे सरपंच आदिनाथ ठाकूर, उपसरपंच मनीष ब्राह्मणकार व परिसरातील शेतकऱ्यांनी केले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी बिलाहेर देवळा.